बाबा त्या स्टोर रूम मध्ये नाही आहे. मगे खय असतले बाबा, खय नेलो असत त्यांका. काहीतरी बघल्यासारखं वाटत. खय बघले ह्या माणसा? याला लवकरात लवकर शिफ्ट करायचं आहे आपल्याला. ये चल. येस येस सर, नॉट मेन्शन. तो कसं वाटतंय आता? फीलिंग बेटर? बरं आहे आता थोडं. गुड. हिरा आरव, आज तुमच्या मामाला जो काही त्रास झाला ना, तो फक्त आणि फक्त स्ट्रेसमुळे झालाय. ओके, त्यामुळे तर पुढे जाऊन स्ट्रेस वाढणार नाही याची काळजी घ्या प्लीज. येस. हो सर, आम्ही काळजी घेऊ. पण सर, मला डिस्चार्ज कधी मिळेल? मला असं वाटतं थोडा वेळ अजून हॉस्पिटल मध्ये ठेवूया, अंडर ऑब्झर्वेशन. संध्याकाळी कॉल घेऊया. येस. हा, पण मी तिला डिस्चार्ज देईन एकासाठी वर. घरी गेल्यावर तुम्ही दोघांनी तिची नीट काळजी घेतली पाहिजे. ओके. येस. आम्ही आता अजिबात मम्माला त्रास होईल असं वागणार नाही. मी प्रॉमिस. गुड. ओके, मी आहे. येस सर, येस सर, आय कम्प्लिटली रिमेंबर. मागच्या वेळेलाही मला असंच मीटिंग मधून उठून जावं लागलं, त्यावेळेलाही तसंच झालं. बट इट वॉज जस्ट एन इमर्जन्सी सर, आय कुडंट हेल्प रिअली. हो हो, नाही नाही, नेक्स्ट टाइम आपण मीटिंगला भेटू ना, तेव्हा नक्कीच त्या पेपर्सवर साइन्स करूया आणि डील फायनलाइज करूया. हो, या या, ऑफकोर्स. थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. लिसन सरस्वती, हे एक अत्यंत रेप्युटेड हॉस्पिटल आहे. त्यावर बोट ठेवण्या अगोदर या प्रकरणाची नीट शहानिशा करावी असं एकदाही वाटलं नाही तुला? आय मीन नाव, हाऊ रेडिक्युलस. एक लक्षात ठेव, तुझ्यामुळे जे काही घडलं ना, ते पहिलं आणि शेवटचं. आता यापुढे असं आयुष्यात कधीही घडता कामा नये. हे बघ बेटा, तू इकडे डॉक्टर व्हायला आली आहेस राईट? मेडिसिन शिकायला आली आहेस ना? सो जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज, दॅट्स इम्पॉर्टंट फॉर यू. हे बघ, या पुढे जर आता कॅम्पसमध्ये तुला अशीच सस्पिशियस ऍक्टिव्हिटी करताना पकडलं गेलं, तर मात्र मला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल आणि मग तुला कायमचा गावाला जाऊन बसावं. आय होप यू अंडरस्टँड. येस सर. सर, हिराची आई बरी असा काय? शी इज फाईन नाऊ. पण हा सगळा त्रास तिला तुझ्यामुळे झाला. वेळेवर ट्रीटमेंट सुरू झाली म्हणून बघ. हॅलो हॅलो, का मी रमाकांत बोलतोय?
माका गौतमी बहनीन तुमचो नंबर दिल्यान तुमका फोन करूक सांगितलं. तुमका काय करूचा गोडाऊन मध्ये? जस्ट अ सेक. आणि मी जे सांगितलंय ना ते नीट लक्षात ठेव. हॅलो. हा बघा, तुमच्या इकडे अँब्युलन्स मधून एक माणूस येईल, त्याला तुमच्या गोडाऊन मध्ये ठेवून घ्या. आणखीन एक, तो आज जाताना त्याचा चेहरा कोणीही बघणार नाही याची काळजी घ्या. हा ता सगळं ठीक आहे, पण माणूस कोणा आणि खायच्या माणूस हाय आणून ठेवू? माझं गोडं म्हणजे काय धर्मशाळा वाटत तुमका? म्हणजे गौतमीनी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही? नाही, तिने माझा तुमचा नंबर दिला, तुमचा फोन करू सांगितलं, म्हणून मी फोन केलाय. हा बस बस बस, एनफ एनफ. बघा, मी इकडनं तुम्हाला जास्ती काही सांगू शकणार नाही. मी आता जेवढं सांगितलंय तेवढं करा आणि मी पोचतोच तिकडे. हॅलो हॅलो, या नेमका गौडमंगल काय असा? ह्याका म्हणतात ना, घरचो झालो थोडो व्यायाम धाडलो खोडो. रमकान, तू कातळगाव होतस ना, तास बरा होतस. खै शेठ होतो शेठ, खै येऊन गौतमींना तुझा वांदर करून ठेवला. वांदर कसला? घरगडी नोकर करून ठेवलाय. पण गोरांमध्ये नेमका कोण आणि कशा घेता? मम्मा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मम्मा, तुझ्याशी खूप वाईट वागलोय मम्मा, पण मी तुला काही होणार नाही मम्मा. मी आहे ना, तू लवकरच आपल्या घरी येणारच मम्मा. घरी येऊन तरी काय करायचंय? पुन्हा तीच बयो, तिचंच तू ऐकणार सगळं. पुन्हा आज जे केलं तेच तुम्ही करणार, पुन्हा मला त्रास होणार, हे चक्र असंच सुरू राहणार रे. कधी कधी वाटत ना बस झालं, मरून जावं. मम्मा, ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या तेच आता आपले नाही राहिले, तर मग कोणासाठी जगायचं? असं वाटत संपवून टाकावं सगळं, पण तुमचे चेहरे येतात रे डोळ्यासमोर. मम्मा मम्मा प्लीज, असं नको बोलूस ना. हे बघ, दादा असं नाही वागणार. आणि दादा, तुला खरंच गिल्ट आलंय ना? मग आत्ताच्या आत्ता मम्माला प्रॉमिस कर की या पुढे त्या बयोला तू भेटणार पण नाही आणि तिचं काही ऐकणार नाही. मम्मा, आय प्रॉमिस यू, मी त्या बयोला इथून पुढे कधीच भेटणार नाही, कधीच बोलणार नाही तिच्याशी. बयोच्या नादाला लागून मी खूप वाईट वागलोय तुझ्याशी. यावेळी देखील तिने माझा विश्वासघात केला, पण आता नाही, इथून पुढे मी तुझंच ऐकेन मम्मा, ट्रस्ट मी. ये बाळा माझ्याजवळ. गौतमी म्हणजे ना बेसावत असताना असणारी नागिण. हा नागिण त्यांना दुसऱ्या कोणा कामावर ठेवूनच दे, मग हे बघता येते का? मी ती नागिण असतली ना तर मी गावाकडचो विंचू असंय, विंचू. माय त्याका नांगी मारलंय ना तर नाव नाही सांगणार रमाकांत. छाप या घोडावून इतकी वर्ष सांभाळले मी आणि असो दुसऱ्या हातात देऊन येऊन नाही. काय जरी झाला ना तरी या मी होऊन देऊच नाही. अरे कोण आहे आतमध्ये? दरवाजा उघडा. इलाय इलाय. मम्मा चलो, आता हे सगळं फिनिश करायचंय. इरा नको ग, तुला माहितीये ना मला ऍपल नाही आवडत. नाही मम्मा, आज मी तुझं अजिबात काही ऐकणार नाहीये. आज आपले रोल आहे ना रिव्हर्स झाले. आज मी तुझी मम्मा आहे आणि तू माझी मुलगीस, त्यामुळे हे सगळं फिनिश करायचं.
चल चलो ना, वेरी गुड। इराची आई, तुमका बरा वाटता है ना? या बघा, तुमका त्रास व्हावा असा मका नाही वाटत, पण काय काय का मुलगी आहे ती? कोण आहे ही? म्हणजे हिला माहित आहे की या सगळ्याला ही जबाबदारी आहे, शी इज द रूट कॉज। तरी पण इकडे तोंड वर करून आली आहे, नाटकी कुठली? मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा तू पहिल्यांदा घरी आलेलीस की तुझे इंटेन्शन्स माझ्या फॅमिलीसाठी चांगले नाही आहेत। नाही नाही, गावात त्रास देणं अपूर्ण राहिलं ना, म्हणून इकडे परत आली असते काम पूर्ण करायला। इरा, तुमका त्रास व्हावा असा मी कायव केलेला नाही आहे, उलट तुमची फॅमिली सुखी राहावी याच देवाकडे मागताय मी। पण बाबा बस, खोटारडी कुठली? आधी त्रास देऊन रक्त काढायचं आणि नंतर मलम घेऊन मागे मागे फिरायचं। हिरा प्लीज, तुमका जर माझ्यामुळे त्रास झाला असा तर मी माफी मागते, पण हे असले आरोप लावू नकोस। आरो दादा, मका माफ कर, पण तुम्ही मका किती पण खोटे ठरवा, मी आता हरूच आहे नाही। काय हो झाला तरी बाबांका मी शोधून काढणारच आहे, मगे कुणाची साथ मिळो ना मिळो। इराची आई, तुमका पण माहिती आहे त्या खोलीत बाबा होते आणि माका पण चांगलाच माहिती आहे। खिडकीवर किती पण पडदे टाकले ना तरी सूर्य बाहेर उगवताच। सत्य खोटं वागून तात्पुरतं लपवता येतं, पण त्यामागे सत्याचा सूर्य तळपतच असता। मी त्या सत्याच्या तळाशी जाईन आणि माझ्या बाबांका लवकरात लवकर शोधून काढेन। बघितलंस, एवढं सगळं करून सुद्धा माज नाही उतरला हिचा। बस नाही, मला मला इथे राहायचंच नाहीये, मला जगायचंच नाहीये। हे हिचे हे असले आरोप ऐकण्यापेक्षा ना मेलेलं बरं। मामा काय करतेस तू? प्लीज नको, त्रास होईल तुला। अरे होऊ दे मला त्रास, मी मेले म्हणजे सुटेल हिच्या जाचातून। मामा प्लीज शांत हो। मामा तू जा ना आमच्या आयुष्यातून प्लीज। का त्रास देते आम्हाला? ज्यावर विश्वास ठेवूनच मी खूप मोठी चूक केली, पण आता नाही, आता तुझा खरा चेहरा कळलाय मला। ज्यामुळे मी माझ्या ममाला नाही गमावू शकत। तू जा इथून। दादा अरे पण, गेट आउट। हो, कोण तुम्ही? अय काय करता तुम्ही? आणि गौतमी मॅडम इथेच। गौतमी वहिनी तुमका पाठवल्यान
ये मी तुमका आता सांगत होते या घोड्यावर माझो असा हा मी तुमका हे येऊ देऊचं नाही हाय माझा राजा चलता हाय लल्लू पंजी घेऊन ना मी असो ऐरो करू नाही हा मी तुमका आता सांगत होतो अजिबात माझ्या घोड्यामध्ये येऊचं नाही मी वर्षांपासून सेवा केली घोड्यांची हे बघा या घोड्यावर माझो असा अहो तुम्ही ऐकून घेणार आहात का गोडाऊनचं काय घेऊन बसलात गोडाऊन तुमचं तुम्हाला ठेवा ना हे बघा मी एक प्रोफेसर आहे हे तुमचं पार्सल घ्या काय हा या गेरे कसला पार्सल पडलं डेड बॉडी ए डेड बॉडी आहे कसं काढलं तुम्ही ओ ओ मी ओ ऐका माझा मी काय सांगते आता हे बघा या माझं गोडाऊन असा सभ्य माणसाचं गोडाऊन हे मुर्दा घर किंवा स्मशान घाट नाही तुमका समजता काय ही डेड बॉडी ह्याच्यून बाहेर काढा माझ्या गोडाऊन ही डेड बॉडी बाहेर काढा पहिली जरा एक मिनिट शांत व्हाल तू बाहेर थांब हो मी तुमच्याशी बोलताय अरे हो मी तुमका नीट सांगतोय हा ही डेड बॉडी हयसून घेऊन जावा हाय ठेवू नका माका चालूचा नाही ठेवून जावा हयसून दे शांत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ही डेड बॉडी नाहीये जिवंत माणूस आहे जिवंत माणूस जिवंत मग गौतमी वहिनीन या माणसात हाय कित्याक पाठवल्यान दादा हा तुमचा भाऊ आहे तुमका काय करूचा माका सांगा एक हय कशा काढलास इतके दिवस हा होता खय एका खैसून आणलात तुम्ही खैसून आणलात एका तुम्ही हॉस्पिटल मधून हॉस्पिटल मधना पण खैच्या हॉस्पिटल मधना म्हणजे मुंबईच्या बाहेरच्या खैच्या हॉस्पिटल मधून आणलात तुम्ही एका दुष्यंत सरांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली होती ती मी पार पाडली आता इथून पुढे तुमची जबाबदारी आणि हो दुष्यंत सरांनी मला सांगितलं हा माणूस इथे असेपर्यंत याचे हातपाय बांधून ठेवायचे आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला याच्या समोर याल त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर मास्क असला पाहिजे तुमचा आवाज याच्यापर्यंत जाता कामा नये तेव्हा तोंड बंद ठेवायचं ही सगळी खबरदारी तुम्हाला घ्यायची पण काय हो हा माणूस नेमका आहे कोण काय हो तुमका नसत्या चौकशा कित्याक तुमका पार्सल पोचवचा होता ना तुम्ही पोचवला निघायसून मका माझा काम करू द्या निघायसून चला हो मी निघणारच आहे मला काही हाऊस नाही आहे या कोंदट वातावरणात थांबण्याची प्रोफेसर आहे मी प्रोफेसर कुठल्या गोडाऊनचा कारकून नाही आहे ए ए प्रोफेसर रमाकांत शेठ असे मी रमाकांत शेठ इथून पुढे तुझा हा भाऊ नेहमी तुझ्या सोबत असेल जर तुला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर सरळ येऊन मला सांगायचं बाळा अरे ओरडलं म्हणून रडकेस एवढी असं रडून कसं चालेल बाळा मला सांग तुला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर ते उत्तर शोधण्यासाठी तू प्रयत्न करतेस की रडत बसतेस प्रयत्न करते मग आता रडून कसं चालेल उठ आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तयार हो लहानपणी तुझी आई काय सांगायची आठवत आहे ना सगळे मार्ग संपले
की रडायचा राय लढायचा. मग आता डोळे पूस आणि लढायला तयार. बाबा तुम्ही बरोबर बोलले. आता काय हो झालं ना तरी मी नाही रडणार. त्या सगळ्यात ना मका अजून एक खात्री पटली की मी बरोबर होते. आता मी अजून जोमान प्रयत्न करेन आणि तुमका मी शोधून काढतलंच.